आज निर्भया प्रकरणातील आरोपींना शिक्षा झालेली आहे, काय सांगाल, आपली काय प्रतिक्रिया? जो आज जो निर्णय लागला त्याचं सर्वांनी खूप आनंदाने स्वागतही केलं आणि सर्वांना आनंदही झाला आहे, कारण ह्या नराधमांना फाशीसारखी शिक्षा आपल्या जज साहेबांनी आहे ती दिलेली आहे. आणि थोडं खंत हीच वाटत होती की आज त्या पीडितेवर बलात्कार होऊन 7 ते 8 वर्ष झाले, असं अमानुष कृत्य ह्या लोकांनी तिच्यावर केलं. पूर्ण देश ह्या निकालाची वाट बघत होतं. आपल्या कायद्या आपले जर न्यायपद्धती आहे यामुळे थोडा ह्या गोष्टीला विलंब लागला, पण आमची अशी अपेक्षा आहे की या अशा ज्या घटना वारंवार घडत असतात ह्या घटनांना जर वेळेस जर आपल्या न्यायव्यवस्थेने वेळेत जर शिक्षा सुनावली किंवा वेळेत त्याच्यावर कारवाई झाली तर पुढचा जो असं अमानुष कृत्य करेल एखादी व्यक्ती तर तो त्याला वचक बसेल आणि तो असं घाणेरडं कृत्य करताना 1000 वेळा विचार करेल. तर आमची सर्व महिलांमध्ये एकच माझी विनंती आहे आपल्या न्यायव्यवस्थेला की आपण अशा घटनांवर लवकर निर्णय लावावा आणि जे एवढं 7 वर्ष त्या पीडितेच्या पालकांना आणि ती त्यांच्या त्यांना साथ देणारी जी ॲडव्होकेट होती तिला जे वारंवार त्यांचं मानसिक त्रास झालेला आहे किंवा वारंवार त्यांना वेगवेगळ्या कारणाने त्या केस बदलवाव्या लागल्या त्या लोकांना असं पुन्हा व्हायला नको पाहिजे. आणि ह्या अशा घटनांवर वेळीच चांगला नियम बसवून सरकारने चांगला कायदा करून अशा घटनांना आळा बसलाच पाहिजे आणि अशा लोकांना लवकरात लवकर शिक्षा ती झालीच पाहिजे.